नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पुराणिक, कर्करोग तज्ज्ञ. मी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर इथल्या कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. फेब्रुवारी हा कॅन्सर जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. तर या महिन्याचे असे आवाहन आहे की प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे. याचा अर्थ असाच की कुठल्याही कॅन्सर पेशंटला योग्य ट्रीटमेंट मिळण्यापूर्वी बरेच अडथळे येतात, जसं की आर्थिक परिस्थिती नसणे, नक्की कुठल्या हॉस्पिटलला जायचं माहीत नसणे, कुठल्या डॉक्टरांना अप्रोच करणं माहीत नसणे, मग किमोथेरपी विषयी वाटणारी भीती, शस्त्रक्रियेची भीती. या सगळ्या अडथळ्यांचे निवारण करून प्रत्येक कॅन्सर पेशंटला योग्य ट्रीटमेंट ही मिळाली पाहिजे हे आमचं देखील आव्हान आहे. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर इथे आमच्या कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये शस्त्रक्रिया विभाग आहे, जिथे सगळ्या आधुनिक प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. तसेच मेडिकल ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट आहे, जिथे आपण किमोथेरपी आणि आधुनिक उपचार पद्धती जसं की टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी देखील देतो. इथे आमचं डे केअर युनिट आहे, म्हणजेच जे किमोथेरपीचे पेशंट आहेत ते सकाळी ऍडमिट होऊन किमोथेरपी घेऊन संध्याकाळपर्यंत घरी देखील जाऊ शकतात. जर तुम्हाला काही कॅन्सरचे लक्षणं असतील, जसं की स्तनांमध्ये गाठ असणे, गळ्यामध्ये किंवा काखेमध्ये कुठल्या गाठी असणे, तुम्हाला जर भूक लागत नसेल, वजन कुठल्याही कारण नसताना कमी होत असेल, जर तोंडामध्ये काही अल्सर असेल किंवा तोंडामधून किंवा संडासमध्ये रक्त जात असेल, असे कुठलेही लक्षणं असल्यास तुम्ही आम्हाला ओपीडीमध्ये नक्कीच भेटायला येऊ शकता किंवा आम्हाला खाली दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क देखील करू शकता. धन्यवाद.